हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय लर्न मोर चॅनल. आज आपण पाण्यातील प्रतिबिंब हा विषय पाहणार आहोत. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत पाण्यातील प्रतिबिंब ह्या विषयावर एखादा प्रश्न असतोच. पाण्यातील प्रतिबिंब कसे ओळखायचे ह्यासाठी तुम्हाला मी अतिशय सोपी क्लुप्ती घेऊन आलेली आहे. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मी सोपे सोपे प्रश्न घेतलेले आहेत. एक आहे प्रश्न मी घेतलेले आहे, या पद्धतीने कितीही अवघड प्रश्न असो तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. प्रतिबिंब शोधण्यासाठी आपण एक छोटासा कागद घ्यायचा आहे. आकृतीची आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब काढायचं आहे. ती आकृती आपण एका कागदावर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता मी एफ लिहून घेतलेला आहे. याची पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल, आपल्याला फक्त पाण्याची उभी घडी घालायची आहे. हलकी आकृती आपल्याला दिसतेच. एफ ही असेल आपली पाण्यातील प्रतिबिंब. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. सॉरी, मी चुकून 2 पर्याय केले. उत्तर 3 हे बरोबर आहे. दुसरी आकृती आहे एल. एल हे काढून घ्यायचं आहे आणि उभी घडी घालायची आहे पानाची. हलकं उत्तर आपल्याला दिसतेच. स्पष्टसाठी एल हे चांगलं काढून घेतलं. उत्तर आपल्याला सापडलं आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ही सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही कोणताही आरशातील प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवू शकता. तिसरी आकृती आहे आर. आर आपण कागदावर काढून घेतलेला आहे. तीच पद्धत आहे, उलटून घ्यायचं आहे पान आणि आर उत्तर आपल्याला दिसतेच. पर्याय क्रमांक आहे 4. बरोबर आकृती असू दे, या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो. कागदाची घडी उभीच घालायची आहे. चौथा प्रश्न आहे झेड. झेड आपण कागदावर लिहून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. पान पलटायचं आहे. हलकी आकृती आपल्याला दिसतेच. आपण ती गिरवली की आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब झेडचं सापडते. तुम्ही आता सहज उत्तर सांगू शकाल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अगदी बरोबर. आकृती काढण्यासाठी आपण स्केचपेनचाच वापर करायचा आहे, जेणेकरून मागे आपल्याला त्याची आकृती दिसेल. पुढील प्रश्न आहे 2. 2 प्रतिबिंब पाण्यात आपल्याला कसे दिसेल. या पद्धतीने आपण अंक, अक्षर, शब्द कोणतेही उत्तर आपण सहजरित्या काढू शकतो. 2 हे कागदावर काढून घेतलेलं आहे. पान पालटायचं आहे आणि 2 हे उलटं गिरवलं की आपल्याला हे पाण्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसेल. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा, पाण्याची घडी उभीच घालायची आहे, जेणेकरून तुम्हाला उत्तर बरोबर मिळेल. पुढील प्रश्न आहे 5. 5 गिरवून पान पालटलं आहे आणि उत्तर आपल्याला समजलंच असेल, पर्याय क्रमांक 2. अशी ही पद्धत लहान मुलांना खूप आवडते आणि ती हा प्रश्न कधीच सोडत नाहीत आणि आकृती काढून ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर शोधतात. पुढील प्रश्न आहे 7. 7 पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला कसं दिसेल. उत्तर आपल्याला समजलंच असेल, पर्याय क्रमांक 4. मुलांना ही पद्धत खूप आवडते आणि ते हा प्रश्न कधीच चुकवत नाहीत. पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये खालची दिशा आकृती वर आणि वरची आकृती खाली होते, पण हे लहान मुलांना समजण्यासाठी खूप अवघड जाते. ही पद्धत त्यांना खूप सोपी वाटते आणि अशा पद्धतीनं ते प्रश्न सोडवायला त्यांना आनंद वाटतो. जे अक्षर टॉप हे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला कसं दिसेल, TOP टॉप, पर्याय क्रमांक 2. आकृती एक छोटी आहे बघा. आकृती ती आहे तशी काढून घ्यायची आहे आपल्याला. स्केचपेनचा वापर केल्यास आकृती आपल्याला मागे स्पष्ट उठून दिसते. गडद पेन, स्केचपेन, डार्क रंग वापरला की उत्तर आपल्याला सहजरित्या सापडते. आकृती मी काढून घेत आहे. या प्रकारे कोणतीही आकृती असो, आकृती आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधण्यासाठी मदत होते. उत्तर आपल्याला सापडलंच आहे, तरी गिरवून ते उत्तर स्पष्ट आपल्याला समजेल. मुलांना चित्र काढायला खूप आवडते आणि ही पद्धत त्यांना लक्षातही राहते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे मराठी शब्द घेतलेला आहे सोपा. अमर.
आय असा शब्द अमर लिहून घ्यायचा आहे. या पद्धतीने कितीही अवघड प्रश्न असो तुम्ही सहजरित्या सोडवू शकता आणि ह्याचे गुण तुम्हाला नक्की निश्चितच पेपरमध्ये मिळतील. अमर आपल्याला हे उत्तर सापडलेलं आहे. उत्तर आता तुम्ही स्वतः सांगू शकता कोणतं आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3. खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला याची खूप खूप मदत होईल. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.